शुलय वर्दे वालावलीकर त्यांचा जन्म 23 जून 1877 या दिसा दिवचल गावात झाला. त्यांचा जन्म हो कोकणी चळवळीचो मुळावण्याचो दिस. कोणे तरी त्यांना कोकणीचे भीष्माचार म्हणला, तर कोणे त्यांना कोकणीचे युगपुरुष असे म्हणला. ते स्वाभिमानी आशिले. स्वाभिमाना खातीर त्यांनी उचेल्या पगाराची नोकरी सोडली आणि कोकणीच्या उदरगती खातीर अख्खी जीण आपली ओढली. त्यांच्या काळात कोकणी तितलो वालोर नाशिल्लो. आता तुम्ही केजी ते पीजी मेरे कोकणी शिकू शकता, पण त्यांच्या काळात तसे नाशिले. ते वेळार कोकणी घरांनी उलयताले, पण कोकणीत बरोवप किंवा कोकणीतल्यान वेव्हार करप हे उणेपणाचे समजताले. हे पळोवन शणैकर बाबाक खूप वाईट दिसताले. ही उणेपणाची भावना नष्ट करतलो जाल्यार कोकणी वयर काढपाक जाय हे तांकां कळ्ळें आणि ताणी कोकणीची उदरगत करपाचो निश्चय घेतलो. ताणी कोणाचीच पर्वा करिनासतना कोकणी बरोवपाक सुरवात केली. वेगवेगळ्या विषयांचेर निबंध, कथा तशेंच नाटकां बरयली. गोंयची गोंया भायली वचणूक, कोकणी भाषेची जैत, जिल्बा राणो अशी कितलीशीच नावाजलेली पुस्तकां ताणी बरयल्या. ताणी कोकणीचे व्याकरणूय रचले. ताणी कोकणी खातीर खूप कष्ट काढले. ताणी गोंयचेर, गोंयकारांचेर आणि कोकणी भाषेचेर मनापासून मोग केलो. ताणी कोकणी भाषेक वडविकाय दिवपाची क्रांती घडोवन हाडली आणि म्हणूनच तांकां कोकणीचे महापुरुष असे म्हणतात. या महापुरुषाचे काम पुढे व्हरपाचे काम तुमचे. तेन्ना तुम्ही मनापासून कोकणीचो अभ्यास करपाक जाय. तशेंच कोकणी साहित्य वाचपाक जाय. अशें केल्यार खऱ्या अर्थान ताचे कश्टाची चीज जातली. देव बरें करूं.